आज 30 पुढच्या संख्या शिकूयात. तर ही एक दशकाने म्हणजे किती झाले, 10, हे 20 आणि हे 30, म्हणजे हे किती झाले, 3 दशक. 3 दशक म्हणजे 30, बरोबर आहे. तर याच्यामध्ये जर आपण 1 ठेवला तर किती झाले सांगा बरं, आता 31. किती झाले, 31, म्हणजे 3 दशक 1 1 31. तर यानंतर आपण पुढचं पाहूया. याच्यामध्ये अजून एक फुगडा ठेवूया आपण छोटासा. आता सांगा बरं किती झाले, 32. 3.21 32. किती झाले, 3.21 32. आता याच्यात अजून फुगडा ठेवूया आपण, किती झाले, 33. कसं बघा बरं, किती दशक, 3.31. किती झाले, 33. परत एक वाढवूया आपण, आता किती झाले सांगा बरं, 34. 3.41 34. आता परत एक घेऊया आपण, आता सांग बेटा किती यश, किती झाले, आता किती झाले अश्वथ, हे बघा 35. 3 दशक, तुम्ही काय केलं, 3 दशक आहे ना, 30 पुढे मोजायचं, 31 32 33 34 35, म्हणजे किती झाले, 3.51, म्हणजे किती झाले, 35. छान. आता आपण पुढचा अंक शिकूया. आता हा पा, हा किती झाला, 36. 3.61, किती झाले, 36. आता आपण पाहूया किती झाले रे, 37. 3.71 किती, 37. किती, 37. झाले 37. आता आपण पुढचा अंक पाहूया. आता एक वाढवला मी, किती झाले रे, 3.38 3.38. आता पाहूया आपण किती झाले, आपण 1 ठुला मध्ये सुट्टी किती झाले, 39, म्हणजे 3.91. 3.91 त्याला काय म्हणायचं आपण, 39 म्हणायचं. काय म्हणायचं, 39. आणि जर आपण 1 मिसळला, समजा हे वा 1 मिसळला, 1 मिक्स केला मध्ये किती झाले, 3.10 सुट्टे आहेत ना, मग आपल्याला काय करायचंय, नाही एक किती झाले, 10 झाले, म्हणजे 10 साठी आपल्याला काय करायचं रे, हे बघ एक आधी तुम्हाला मी करून दाखवतो, 1 मिनिट हा, हे बघ, हे आपण हे 10 काय करूया आपण, हे 10 तुकडे आहेत ना, ह्याची 1 काढी बघ, आहे तेवढेच, आहे काही बदल नाही, मग ह्या 10 तुकड्यासाठी आपण 1 काढी घेऊया, याला दश काढी म्हणतात. मग आता हे किती झाले रे, 4.40. 3.10 आपण केलो होतो ना, मग 4.40 याला काय म्हणायचं, 4 काढत ना फक्त, आता मग याला काय म्हणणार आपण, 4.40. तुम्ही शिकलात आज काय शिकलो, आपण आपण शिकलो आज 31 ते 40 पर्यंतचे अंक. आपण 3 दशक काढ्यामध्ये 1-1 ठोकळा वाढत गेलो आणि आपण काय केलो, 40 पर्यंतचे अंक शिकलो आपण. शिकलो का नाही,